ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या चुत शंकर प्रभुती प्रभूती वैद सदा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणूकरे कङ्कनं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली परिवेष्टति विजये कुर्यात् सदा मङ्गलम् यं ब्रह्मावृणेन्द्ररुद्रमरुता स्तुन्ति दिवैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं साम गाः ध्यानावस्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यां तन्न देवाय तस्मै नमः शान्ताकारं धृजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् आपल्या सर्व सुज्ञ श्रोतुवर्गाला या ठिकाणी नमन करून आपण आज एकोणावीसव्या अध्यायाचे श्रवण करणार आहोत मागील अध्यायात आपण मेधावतीला मातेने सौभाग्यदान दिले आणि ती मंगलागौरी सौभाग्यदायिनी झाली अशीच कथा आज आपण विप्रदास ब्राह्मणाची ऐकणार आहोत आत्तापर्यंत उत्तर भारतातील कथा आपण ऐकलेल्या आहेत आज आपण दक्षिण प्रांतातील शिवकांची या एका छोट्या गावाची घडलेली कथा आज आपण ऐकू त्या नैमिष्य त्या ठिकाणी सुतमुनी सर्व श्रोतुगणांना कथा सांगतात त्या अरण्यात अनेक श्रोतुवर्ग या कथा ऐकत आहेत अधिक मासाचे महात्म्याचे पुढील वर्णन करताना सुतमुनी म्हणतात लक्ष्मीने नारायणांना म्हटले की हे प्रभू अधिक मासाच्या पुण्यकर्माचा थोडा जरी भाग आपण इतरांना दान दिला तर त्या जीवाचा त्या प्राण्याचा कसा उद्धार होतो आणि हे तुम्ही मला सांगितलेले आहेच पण मला अशीच एखादी कथा श्रवण करावी अशी इच्छा आहे आपण माझ्यावर कृपवंत होऊन अशी एखादी कथा सांगावी माता लक्ष्मीची इच्छा पूर्ण करीत भगवान नारायणांनी जी कथा माता लक्ष्मीला सांगितली तीच कथा मी तुम्हाला सांगतो असे सुतमुनी आपल्या निवेदनास श्रुत श्रुतुवर्गाला म्हणाले आणि या ठिकाणी कथा प्रारंभ होत आहे दक्षिणेस गोकर्ण पर्वताजवळ एक छोटेसे गाव होते त्या गावाचे नाव शिवकांची असं होतं त्या गावात अनेक सुंदर सुंदर मंदिरे व गोकुळे होती ती भगवान शिव व आदिशक्ती माया गौरी यांची एक नगरी होती त्या नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक सेवेकरी व त्याची धर्मपत्नी असे दोघेजण नित्य विप्रसेवा करत आपलं जीवन व्यतीत करीत होते आणि विप्रसेवा हा त्यांचा आवडता छंद होता असेच काही दिवस गेले आणि अधिक मास आला तो मास येताच त्या नगरीतले प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भक्त काही ना काही व्रत उपासना स्नान दान पुण्यकर्म आपापल्या आप परीने आपापल्या आप पदरी पुण्याची शिदोरी बांधून घेऊ लागले ते पाहून सेवेकरी दंपत्तीच्या मनात विचार आला की आपण काहीतरी पुण्यकर्म करावं पण काय करणार कारण त्यांच्याकडे दानधर्मासाठी काही धन नव्हतं तीर्थयात्रा करावी म्हटली तर अंगी बळ नव्हतं आणि उपवास करावे म्हटले तर शरीर साथ देत नव्हतं मग त्या दोघांनी असा विचार केला की आपण आपले पहाटे उठून न पवित्र नदीचे स्नान करावे व ग्रामदेवतेचे म्हणजेच भगवान सारणेश्वराचे दर्शन घ्यावे असा नियम आपण करू असा त्यांनी विचार केला आणि त्या दोघांचा तो विचार पक्का झाला बरं का आणि मग अधिक मास प्रारंभ होता त्यांनी पण नित्य नियमास प्रारंभ केला रोज नदीवर पहाटे जायचे मंगलस्नान करायचे ओलितेने सारणेश्वराचे दर्शन घ्यायचे मनोभावे त्यांची भावपूजा करायची आणि मग गावात परत यायचे हा त्यांचा नित्य नियम सुरू झालेला होता 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 दिवसांमागे दिवस जाऊ लागले आणि काय झाले अधिक मासाचा बिनखर्चिक असा साधा सोपा आणि सरळ नियम त्यांच्याकडून पार पडला आणि त्या अधिक मासाचा शेवटचा दिवस उगवला त्या दिवशी ती दोघे नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठली आणि नदीवर गेली त्यांनी मंगलस्नान केलं सारणेश्वराचं सा दर्शन केलं पूजा झाली आणि हरिनामाचे स्मरण चिंतन करत करत मनोमन ती दोघे घराकडे पुन्हा परत निघाली आणि तोच एक भला मोठा भूतांचा समुदाय नाचत नाचत येऊन ती सगळी भूत पिशाच मंडळी त्या दोघांची वाट अडवून समोर येऊन उभी राहिली त्या अंधारातल्या त्या चित्र विचित्र आकृत्या त्यांचे ते हावभाव हातवारे नाचणे आणि विचित्र आवाज खतखत 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 असे हसणे या सर्व प्रकारामुळे त्या विप्रदासाची पत्नी फार घाबरून गेली तिने एक मोठी किंकाळी मारली आणि भीतीने मूर्छा येऊन जमिनीवर पडली विप्रदासाने मात्र सगळे बळ एकवटले मनोमन नारायणा भगवंताचा सारणेश्वराचा धावा केला आणि विप्रदासाने पूर्ण हिम्मत लावून त्या भूतांच्या नायकाला विचारले का रे बाबा तुम्ही आमची वाट का अडवली आहे तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे तुम्ही आम्हाला उगीच त्रास का देत आहात तेव्हा त्या भूतगणांचा एक नायक दोन पावले पुढे आला आणि विप्रदास सेवे करायला हात जोडून म्हणाला हे पुण्यवान विप्रदासा तुम्ही उभयतांनी जे स्नान जप दान करून जे काही मोठे पुण्य जमवलेलं आहे तेव्हा आमची विनंती अशी आहे की तुमच्या पुण्याचा थोडा वाटा आम्हाला द्यावा अशी आमची इच्छा आहे ती इच्छा ऐकून विप्रदास मोठ्या संभ्रमात पडला प्रथाची कल्पना या भूतगणांना झालीच कशी बर पुण्य तर आपण नित्य महिनाभर व्रत करून मिळवलेलं आहे ना आणि हे पुण्य यांना का म्हणून द्यायचं मुळात ही तर भूत आणि पिशाच्य? यांना आपल्या पुण्याचा वाटा काय आणि कशासाठी द्यायचा यात काय फायदा आहे विप्रदास अशा प्रकारचं चिंतन करत असताना त्याची द्विधा मनस्थिती त्या पिशाच्या नायकाने बरोबर हेरली आणि त्या पिशांच्याचा नायक विप्रदासाला म्हणाला अरे पुण्य कर्म करून तू हे खूप पुण्याय मिळवलेली आहेस हे भल्या माणसा हे पुण्यवान माणसा त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्य तुमच्या पदरात आहे त्या वाट्यातील थोड्याशा दानधर्माने तुला पुण्यच मिळणार आहे ते दान पुण्य पद्री जोडायला तुला आवडणार नाही का तू तु जर तुझ्या महिन्याभराच्या पुण्या इथले फक्त सात दिवस पुण्य जर आम्हाला दान दिलेस तर त्यामुळे आम्हा सर्व जीवांचा उद्धार होईल आणि त्या जीवांचा उद्धार करण्याचे पुण्यसुद्धा तुला प्राप्त होईल बघ नीट विचार कर तुला पुण्याची कमाई आणि आमच्या पतितोद्धार या दोन्ही गोष्टी एकच दान कर्माने मिळणार आहे दान मागणारे याचक तुझ्यापुढे उभे आहे त्यांना सहज एका संकल्पात दान देण्या एवढे पुण्य तुझ्याकडे तर नक्कीच आहे तो भूतनायक त्या विप्रदासाला म्हणाला विप्रदास याच्यापुढे हात जोडून तो विनंती करणारा भूत समुदाय पाहिला आणि त्याला विप्रदासाला त्या भूतसमुदायांची दया आली आणि त्याने लगेचच हातात उदक घेतले आणि संकल्पपूर्वक आपल्या संपूर्ण महिन्याभरातल्या पुण्या दर्शन पूजनाचे सात दिवसातले पुण्य त्या भूतगणांना त्याने संकल्पपूर्वक अर्पण केले आणि ते संकल्प उदक हाती पडताच एक दिव्य असा चमत्कार झाला भूतनायिकासह हो सर्व भूत पिशाचांचा उद्धार झाला त्या सर्वांना दिव्य अशा देहाची प्राप्ती झाली त्यांना घेण्यासाठी स्वर्गातून विमान आले आणि त्या विमानात देवदूतही होते बरं का त्या देवदूतांनी त्या सर्व भूतगणांना त्या दिव्य देहांना विमानात बसवले आणि स्वर्ग लोकी घेऊन जाऊ लागले स्वर्गलोकी जाणाऱ्या त्या सर्वांनी विप्रदास व त्याची पत्नी यांना दिव्य असे मंगल आशीर्वाद दिले त्यांचे मनोमन आभार मानले विप्रदासाने आपला अधिक मासातील व्रताच्या पुण्यामधला थोडासा वाटा त्यांना दान दिला खरा पण त्या छोट्याशा दानधर्माने त्यांच्या पदरी मात्र फार मोठा पुण्याचा वाटा मिळाला त्यांना खूप अधिक पटीने पुण्य त्या विप्रदासाला व त्याच्या पत्नीला प्राप्त झाले अशी कथा या ठिकाणी भगवंताने लक्ष्मी मातेला सांगितली आणि भगवान विष्णू म्हणाले प्रिय अधिक मासातील दानधर्म व व्रताचरणाचा महिमा हा असा आहे बरं का असेच पुण्यदान करून एका राक्षसाचा उद्धार करणाऱ्या सोमशर्माची कथा मी तुला पुढच्या अध्यायात नक्कीच सांगेल व ती कथा अशाच प्रकारे एकाग्र चित्ताने तू श्रवण कर भगवान विष्णू नारायणाने लक्ष्मी मातेला सांगितलेली कथा या ठिकाणी येथेच संपलेली आहे या कथेतून आपण काय बरे शिकावे आपण पुण्यकर्म करावे आणि त्या पुण्यकर्मातला काहीतरी भाग कोणाला तरी जर दान दिला तर त्या दानाचे समोरच्याला देखील अधिक पटीने फायदा होतो आणि आपला देखील उद्धार होतो अशा त्यागभावने या अधिक मासात आपण व्रत संकल्प तान पुण्य करण्याचा आप परीने संकल्प आपल्याला करायचा आहे अशीच या ठिकाणी आपण कथा थांबवण्यापूर्वी या विश्वशांतीसाठी प्रार्थना करूया सर्वे भवनुसुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्छेत् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः